नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो आहे। मी आपणासाठी एक अत्यंत महत्त्वाचं आत्ताचं अपडेट घेऊन आलो आहे। दिवाळी सणापूर्वीच वेतन पेन्शन अदा करण्याबाबत आत्ताची मोठी अपडेट जाणून घ्या। वित्त विभागाची माहिती या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे। दिवाळी सणापूर्वीच राज्यातील कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शन धारकांना वेतन व पेन्शन अदा करण्याबाबतचे मोठे अपडेट समोर आले आहेत आणि याचं स्पष्टीकरण ऍक्टिव एज्युकेशन यूट्यूब चॅनल मार्फत करत आहे। आपण जर ऍक्टिव एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपण स्पष्टीकरण करूया। महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत सरकारी निम सरकारी जिल्हा परिषदेतील कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना माहे ऑक्टोबर महिन्याच्या वेतन देयक अदा करण्याची आता ची मोठी अपडेट समोर येत आहे। दिवाळी सणापूर्वी पेन्शन वेतन याबाबतची ही माहिती असून पुढील महिन्यात दिवाळीचा सण 10 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होत आहे, परंतु सणाची खरेदी अगोदरच करण्यासाठी कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोबर महिन्याचे वेतन पेन्शन देयक विहित वेळेत अदा करणे आवश्यक आहे। यासाठी राज्य प्रशासनाकडून माहे ऑक्टोबर महिन्याचे बिल विहित कालावधीत सादर करण्याचे निर्देश लेखा विभागाकडून कार्यालयाच्या प्रमुखांना देण्यात आले आहेत आणि सदर वेतन देयक हे नोव्हेंबर महिन्यापूर्वीच ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अदा करण्यासाठी प्रशासनाकडून वित्तीय यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे। वेतन व पेन्शन करता आवश्यक निधीची मागणी कार्यालय प्रमुखाकडून विविध काळात करणे आवश्यक असणार आहे आणि त्यामुळे दिवाळी सण अग्रिम त्याचप्रमाणे मिळत असतो, म्हणून दिवाळी सण अग्रिम अदा करण्याची विविध कार्यालय प्रमुखाकडून अग्रिम बिल सादर करण्यात येत आहेत आणि ज्यांचे दिवाळी सण अग्रिम बिल सादर करण्यात आले अशा कर्मचाऱ्यांना दिवाळी सण अग्रिम हे दिवाळी सणापूर्वीच अदा करण्यात येईल, जेणेकरून कर्मचाऱ्यांना दिवाळी सणांची औषधी खरेदी करता येईल। त्याचबरोबर प्रलंबित वेतनासाठी निधीची पूर्तता, एकीकडे दिवाळी सणापूर्वीच ऑक्टोबरचे वेतन पेन्शन अदा करण्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे अनेक कर्मचाऱ्यांचे माहे सप्टेंबरचे वेतन पेन्शन अद्यापपर्यंत करण्यात आले नाहीत, यामुळे सदर प्रलंबित वेतनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शिक्षक आणि तसेच इतर शिक्षक संघटनेकडून व राज्य सरकारकडे करण्यात येत आहे आणि या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ मी व्हायरल केला आहे। आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि काही कला विसरू नका। मित्रांनो, 100% आपणास दिवाळीचं पेन्शन व वेतन हे नक्की दिवाळीपूर्वी मिळणार आहे, त्यामुळेच दिवाळी सणापूर्वीचे वेतन पेन्शन अदा करण्याची आत्ताचे मोठे अपडेट आपणासमोर सादर केले। आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।